मित्रांनो, भेटला आपल्याला छोटा मासा. सागराचं नाव काय? कालेवाडी. कसं मासा भेटले? आता सुटलेला, पण सागरनी पकडला. कसा तो सुटला, माझा अर्धा जीव गेला होता तिथे, गेला आता, पण तिथे तो पकडला मित्र असा दबोचून धरला त्याला मस्त. तर नमस्कार मित्रांनो, मी अनार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मासे पकडायला आणि आपल्यासोबत आहेत इकडे सागर आणि अनिकेत. हॅलो हॅलो हॅलो. सागर, इथे तुम्ही काय करताय? आम्ही इकडे ना केचवे केचवे गांडूल शोधतोय. गांडूल गांडूल कशासाठी? गांडूल खाण्यासाठी. आपल्याला खाण्यासाठी लागले की खायचे? आपण माशांसाठी ते गांडूल शोधतोय. आपला खाना नाही तो, माशांचा खाना आहे. तर गांडूल लावून आपण इथे मासे पकडणार आहोत. आणि मित्रांनो, खूपच मजा येणार आहे ह्या ब्लॉग मध्ये. आताच लाईक करा आणि दाखव आपण कोणत्या गालाने मासे पकडणार आहोत. हा बघा, ह्या गालाने आपण मासे पकडतोय. हा किती नंबरचा गळ असेल? 6 नंबरचा गळ. हा हे मित्रांनो 6 नंबरचा गळ. तर 6 नंबरचा गळ वापरून आपण इकडे मासे पकडतोय. तर आपण आता आणलेले गांडूळ आपण या गळाला लावणार आहोत आणि टाकणार आहोत आणि मासे पकडणार आहोत. चल तर मित्रांनो, आज जिथे आपण मासे पकडायला आलेलो आहोत ना, तर हा आहे मित्रांनो ओहळ. उन्हाळ्याच्या टायमाला हा ओहळ असतो आणि पावसाळ्याच्या टायमाला ना हा ओहळ आहे ना तो नदीचं रूप घेतो. आणि बघा पाणी आहे ना, आता किती आहे, भरपूर पाणी आहे. आणि ह्या पाण्यामध्ये ना मासे पकडायला मजाच मजा येईल. आणि मासे ना इकडे भेटतात. गेल्या वर्षी ना आपण इथे भरपूर मासे पकडलेले, तर यावर्षी आपल्याला मासे भेटतील. फेरीची भाजी बघ सागर, इथे किती आहे, घेऊन जाऊया लहान भाजी. खतरनाक एकदम भेटला. सही आहे रे. हा हा बघा मित्रांनो, भेटला आपल्याला छोटा मासा. सागराचं नाव काय? कालेवडे. कालेवडे चिलापी. चिलापी म्हणतात त्याला, चिलापी. मस्त मासा भेटला. चला याला बाहेर घेऊन जाऊया. चलो, बोहणी झाली आपली. आता मस्त भेटलं आपल्याला. मी त्याच्यापेक्षा आपण मोठे मोठे पकडणार आहोत. जबरदस्त काटे असतात. स्वतःचा बचाव करण्यासाठी तो काटे मारतो. कसे काटे, खतरनाक मासा आहे. काट्यांशी सामना झालाय का तुमचा? मस्त धारदार काटे आहेत. ठेवी आपण ह्याला पिशवीत आणि अजून पकडूया आपण मासे. मित्रांनो बघा, मग इथे मस्त अजून एक भेटलेला आहे आपल्याला मासा. हा अनिकेतनी काढला, खतरनाक आहे. आपण मोठा आहे. हा मस्त पाहिजे. तो काटे मारतोय, खतरनाक आहे ना. आपण मस्त आहे. आता नाही, ते पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे ना आपल्याला आता भेटते हळूहळू. ठेवूया आपले पिशवी. कुठे गेले? अरे इथे. कुठे गेला? काय मस्त आहे, काही भारी आहे. पण ना अरे ही कम आहे. भेंडी अजून मोठे मोठे आहेत. अरे एवढे मोठे मोठे असतात हात्यावडे. आता छोटे छोटे भेटतात. चला ठेवायला पिशवीत, परत जाऊया पकडायला. हाय साहेब, इथे अनिकेतने पकडला आणि इथे लगेच सागरने पकडला आहे. सागर मस्त आहे. पण साईडच आहे, मस्त साईज आहे. तर याला पण टाका पिशवीमध्ये. दाखव जरा याला पण. मस्त, एकदम भारी, जबरदस्त. सागर भेटतील ना आता मस्त मासे? भेटतील भेटतील. आता जबरदस्त पाऊस पण आलाय त्याच्यामुळे. पाऊस पण आला, मासे पण आले. जसा पाऊस आला तसे मासे आले. इकडे बघा आणि दुसरा गल लावतोय. तो गल तुटला, आता हा दुसरा लावला. हा छोटा आहे ना त्यापेक्षा? हा हा ना, हा 9 नंबरचा असेल. इकडे बघा सागरने अजून एक पकडलाय. अरे हा पण मस्त आहे. सही आहे, सही आहे. रुंग जा रुंग जा रुंग जा. मस्त 30 साईज आहे. काटे बघा कसा मारतोय फटाफट. तुला माहिती आहे आता अंधारने पकडलाय. हा बघा मित्रांनो, हा पण एक खतरनाक मासा भेटलाय सागरने पकडलाय. मस्त मस्त कालावडा. भारी बघा, जबरदस्त खतरनाक आहे. हा पण खतरनाक आहे. आता आपल्याकडे मासे झालेले आहेत 4. असेच पकडत राहूया. सागर, इथे संडेला भरपूर पब्लिक असते ना? संडेला पूर्ण भरलेला असतो. हा आता पण माणसं लाईन बसलेली असते. आज मंडे आहे ना, त्याच्यामुळे आज कोण नाही. दोघे तिघे दिसते का नाही आपण आज. मस्त आता मासे आहे ना पकडत पकडत आपण पुढे पुढे चाललो आहे. मग असे आपण तिकडे होतो तर हळूहळू असं इकडून सरळ आपल्याला तिकडे जायचं.
तर असं शोधत शोधत चाललोय, बघूया आपल्याला भेटते कुठे ते. सागर काय भेटला आहे? अरे डाकू भेटला, डाकू भेटला. आपल्याला एक डाकू मासा भेटला आहे, मोठ्या साईजचा मस्त. फिरतोय त्याला ना जान जाय, लेकिन हे डाकू नाही जाय. डायरेक्ट पिशूट टाक त्याला मस्त. सागरने पकडल्या खतरनाक एकदम मासा. डाकूंची फॅमिली वाटत. हा इथे डाकू भेटी लागला, तुला गळ्याने काढायला लागेल. हे खूप डेंजर असतात डाकू, गल खाऊन टाकतात. हे अजून एक भेटला मस्त. हे बघा अजून एक आपल्याला डाकू भेटलेला आहे. इथे आपल्याला डाकूची लाईन लागली मस्त. आपण हॅट्रिक मारली डाकू साठी. डाकू भेटला, त्याची साईज दाखव सागर. मीडियम मीडियम साईज आहे, त्याच्यापेक्षा मोठे भेटले आपल्याला दोन. सागरला ना मस्त मासा भेटला. वरती आण त्याला. काही आहे रे, किती दोन आहेत. नाही त्याच्यात नाही मोठी साईज आहे. भारी पण जबरदस्त आहेत काय तिथे. आता एक भेट, एक तर भेटलाय बघूया. ही खतरनाक साईज आहे. लाल लाल नंतर बघूया परत. तर चला मित्रांनो, आपले ना मासे पकडून झालेले आहेत. आपण बऱ्यापैकी मासे आहेत ना पकडलेले आहेत. तर आता अनिकेतच्या हातामध्ये आहेत. अनिकेत आपल्याला दाखवतोय आपल्याला किती मासे भेटले. अनिकेत दाखवू काय? हां दाखव ना. इथे खाली कर. तर हे बघा मित्रांनो, आपण पकडलेले मासे खतरनाक आहेत एकदम. सागर आहे ना हातात घे. हा बघा, हा पकडलेला सागरनी मासा एकदम मोठ्या साईजचा आहे. लाल भडक भयानक साईज आहे एकदम खतरनाक. आणि इथे आपल्याला हा अनिकेतनी पकडून दाखवलेला मस्त साईज आहे पण. तर मित्रांनो, आपल्याला ना इकडे ना हे जे वडे आहेत ना, वडेच बोलतात ना, वडे. हे जे वडे आहेत ना आपल्याला, ते दोन चार आपल्याला मित्रांनो हे जे वडे आहेत ना ते सहा भेटलेत इकडे बघा. एक दोन तीन चार पाच सहा. आणि हे जे डाकू मासे आहेत ना हे बघा. ए हे बघा, हे जे डाकू मासे आहेत ना मित्रांनो आपल्याला तीन भेटलेत. दोन सुटले अजून भेटले असते. तर बघा आपले अच्छे एवढे मासे पकडले. आपण दोन तासामध्ये भेटले. बरोबर, दोन तासामध्ये. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? टाकू मासाचे एक वैशिष्ट्य काय तो ना, पाण्यात पण जिवंत, पाण्यात तर जिवंत राहतोच पण तो पाण्याच्या बाहेर पण जिवंत राहतो. आता ह्याला ना घरी जायपर्यंत हा जिवंतच असेल. बरोबर, जोपर्यंत याला तव्यावर न टाकत तोपर्यंत तो जिवंतच. एकदा तव्यावर गेला की मग तो नाही वाचू शकत. मित्रांनो हा बघा काय भयानक, काही नाही खतरनाक मासा आहे. पप्पी पाहिजे याला, पप्पी द्या त्याच्या नावावर. त्याच्यामुळे आपण लोकर जातोय, नाही तर आणखी पकडले असते. बरोबर, या माशासाठी एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा तो बोलतोय लाईक करो, लाईक करो, लाईक करो, सबस्क्राईब करो. हा पण ना हा काला होता, हा आता सफेद झालाय. त्याचा कलर उडाला. मस्त मासे भेटले. आता सुटलेला पण सागरनी पकडला. कसा तो सुटला, माझा अर्धा जीव गेला होता तिथे. गेला आता पण तिथे तो पकडला मी त्याला असा दबोचून धरला त्याला मस्त. बरोबर, चला तो आपले हाती आहे. मस्त भेटलेत आपल्याला मासे हे. आणि या इकडे ना आपण परत एकदा येणार आहोत ना, परत एकदा येऊया. आता कसं या महिन्यात जास्त पाऊस नाही, पण पुढच्या महिन्यात जास्त भरेल. हा
त्यामुळे आपल्याला जास्त मासे भेटण्याची शक्यता आहे. बरोबर. त्यामुळे पुढच्या महिन्यात परत येऊया आणि याच्यापेक्षा जास्त मासे पकडून दाखवू. तर चला मित्रांनो, आपण आहे ना असे या ब्लॉगला आपण इथे एंड करतो. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. चला, बाय बाय.